गाइस रोज जर तुम्ही 10 ते 15 मिनिटं जर अशा प्रकारे प्रॅक्टिस केली या व्हिडिओमध्ये आपण जसं करत आहोत त्या प्रकारे, तर तुम्ही इंग्रजी खूप लवकर बोलू शकणार आहात. तेव्हा गाइस ही प्रॅक्टिस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेसन. मला गाडी चालवू दे. लेट मी ड्राईव्ह. लेट मी ड्राईव्ह. तू एका जागी बसू शकत नाही का? कांट यू सिट स्टील. कांट यू सिट स्टील. काय शोधत आहेस? व्हॉट आर यू लुकिंग फॉर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. शिक्षक रागावतील. टीचर विल स्कॉल्ड यू. टीचर विल स्कॉल्ड यू. माझ्या जवळ ये. कम टू मी. कम टू मी. याला हात लाव. टच इट. टच इट. याला हात लावू नकोस. डोंट टच इट. डोंट टच इट. एक घास पण नाही. नॉट अ बाईट. नॉट अ बाईट. कधी हार मानू नकोस. नेवर गिव अप. नेवर गिव अप. गिव अप करणे म्हणजे हार मानणे. या अर्थाने गिव अपचा तुम्हाला यूज करायचा आहे. मी तुझ्यावर रागात आहे. आय एम अँग्री विथ यू. आय एम अँग्री विथ यू. एका बाजूला हो. मूव असाइड. मूव असाइड. किंवा यालाच किंवा यालाच तुम्ही गेट अ साइड. गेट अ साइड असंही म्हणू शकता. थोडं सरक. मूव अ बिट. मूव अ बिट. नाक साफ कर. क्लीन युअर नोज. क्लीन युअर नोज. तू गप्प का आहेस? Why are you silent? Why are you silent? तू काय खाल्लं? What did you eat? What did you eat? तू मला ओळखतो का? Do you know me? Do you know me? माझा मोबाईल कुठे आहे? Where is my mobile? Where is माय मोबाईल. गाईज याच्यातले जर काही सेंटेन्स तुम्हाला जर आले नाहीत त्या टाईममध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तिथून परत व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघायचा आहे आणि ते सेंटेन्स त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला कव्हर करायचा आहे, जेणेकरून ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होतील आणि जेव्हाही बोलण्याची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही खूप पटकन त्याचा आन्सर करू शकणार आहात. मी अजून काय करू शकत होतो? What else could I do? What else could I do? पुस्तक वरी ठेव. Put the books up. Put the books up. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? Can I have this book? Can I have this book? त्याला याबद्दल माहित आहे का? Does he know about this? Does he know about this? हो, मी त्याला सांगितलं होतं. Yes, I told him. Yes, I told him. तू रूम मधून बाहेर का आलास? Why did you come out of the room? Why did you come out of the room? मी कोणाला विचारू? Whom do I ask? Whom do I ask? कोणाला पण विचार. Ask anyone. Ask anyone. गाईज तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर तुम्ही मला फॉलो नसेल केलं तिथेसुद्धा फॉलो करा आणि आपलं गुगल प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे हॅश इंग्लिश विथ नेहा
ते जर तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते सुद्धा डाउनलोड करा. तिथे खूप सारे पेड कोर्सेस आहेत, ते घेऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. पण इथे तर कोणी पण नाही किंवा पण इथे तर कोणीही नाही असं कोणतंही सेंटेन्स असू शकतं. बट देअर इज अ नो वन हिअर. बट देअर इज अ नो वन हिअर. मला कोणी थांबवू शकत नाही. नोबडी कॅन स्टॉप मी. नोबडी कॅन स्टॉप मी. त्याला बाहेर काढ. शो हिम द वे आउट. शो हिम द वे आउट. यालाच तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखव अशाही प्रकारे तुम्ही बोललं तरी सेंटेन्स इंग्लिश सेंटेन्स आहे असंच होणार आहे की शो हिम द वे आउट. शो हिम द वे आउट. क्लिअर. माझ्या वस्तूपासून दूर राहा. स्टे अवे फ्रॉम माय स्टॉप. स्टे अवे फ्रॉम माय स्टॉप. हे सेंटेन्स माझ्या गोष्टीपासून दूर राहा असंही असू शकतं. हे थोडं महाग आहे. इट इज अ लिटल एक्सपेन्सिव्ह. इट इज अ लिटल एक्सपेन्सिव्ह. मी हे घालून बघू शकते का. कॅन आय ट्राय धिस ऑन. कॅन आय ट्राय धिस ऑन. मला बाहेर काढ. लेट मी आउट. लेट मी आउट. तुला कसं माहीत. हाऊ डू यू नो. हाऊ डू यू नो. काही चिंता करू नका. डोंट वरी ॲट ऑल. डोंट वरी ॲट ऑल. स्वतःवर लक्ष दे. पे अटेन्शन टू युअर सेल्फ. पे अटेन्शन टू युअर सेल्फ. सगळं संपलं. इट्स ऑल ओवर. इट्स ऑल ओवर. तो स्वार्थी आहे. ही इज सेल्फिश. ही इज सेल्फिश. एक निर्णय घे. मेक अ डिसिजन. मेक अ डिसिजन. जसं पहिलं होतं तसंच आहे. इट इज द सेम ॲज बिफोर. इट इज द सेम ॲज बिफोर. आज तू खुश वाटत आहेस किंवा आज तू खुश दिसत आहेस. यू लुक हॅपी टुडे. यू लुक हॅपी टुडे. तू त्या दिवशी का आला नाहीस. वाय डिंट यू कम दॅट डे. वाय डिंट यू कम दॅट डे. हे उचल आणि मला दे. पिक दॅट अप अँड गिव मी. पिक दॅट अप अँड गिव मी. माझं मन नाही किंवा मला करावंसं वाटत नाही. ज्यावेळेस आपलं मन नाही म्हणतो माझं मन नाही हे करण्याचं किंवा मला हे करावंसं वाटत नाही तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. त्याचं इमोशन तुम्ही समजून घ्या. आय डोंट फील लाईक इट. आय डोंट फील लाईक इट. म्हणजे माझं मन करत नाही किंवा मला हे करावंसं वाटत नाही. मला काहीच सुचत नाही. आय हॅव नो आयडिया. आय हॅव नो आयडिया. तू कुठे हरवला आहेस. तुला काय म्हणायचं आहे. वॉट आर यू ट्राईंग टू से. वॉट आर यू ट्राईंग टू से. तू मला घरी सोडू शकतो का. कॅन यू ड्रॉप मी होम. कॅन यू ड्रॉप मी होम. त्याच्यानंतरही. त्याच्यानंतरही म्हणजे त्या गोष्टीच्या नंतरही किंवा ते झाल्यानंतरही अशा प्रकारे जे सेंटेन्स असतात त्याच्यानंतरही आपण म्हणतो तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. इवन आफ्टर दॅट. इवन आफ्टर दॅट. मला कधी संधी मिळालीच नाही. आय नेवर गॉट द चान्स. आय नेवर गॉट द चान्स. मी तुझ्यापासून काही लपवू इच्छित नाही किंवा मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही. आय डोंट नीड टू हाईड फ्रॉम यू. आय डोंट नीड टू हाईड फ्रॉम यू.
किंवा आय डोंट वॉन्ट टू हाईड फ्रॉम यू, दोन्ही सेंटेन्स असू शकतात. मी पण हेच विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग द सेम. पैसे मोज, काउंट द मनी. तू या गोष्टीपासून दूर राहा. स्टे आउट ऑफ धिस. आपण बऱ्याचदा म्हणतो की तू यापासून दूर राहा, तसंच सेंटेन्स आहे स्टे आउट ऑफ धिस. सिम्पल तुम्हाला म्हणायचं आहे. आय होप गाईज तुम्हाला ही प्रॅक्टिस आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.